पंकजा मुंडेंचा पराभव जिवारी लागल्यानं 5 मुंडे समर्थकांनी त्यांचा जीवन यात्रा संपवली. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर लातूरच्या सचिन मुंडे यांनी जीवन संपवलं होतं. पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या सचिन मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण जनतेला संबोधित करत फावडे कसं भाषण दिले. मला हे तुमच्या सगळ्या भावना माहिती आहेत. मी मुंडे साहेबांच्या हाताखाली तयार झाली आहे. मी खूप खंबीरपणे माझ्या भावना माझ्या वेदना बाजूला ठेवून काम करण्याची माझी सवय झालेली आहे. मी अगदी माझ्या आईसमोर सुद्धा कधी भावनिक होत नाही, कधी आईसमोर सुद्धा मी रडत नाही, किंवा मी कधीच कार्यकर्त्यासमोर मी हतबल झाली, मी कंटाळले, मी कष्टी झाले असं दाखवत नाही. पण काल मला जेव्हा मी पहिल्यांदा आत्महत्याग्रस्त घरी गेले, त्या घरी गेल्यानंतर मला 10 वर्षांनी माझ्या बापाच्या मृत्यूनंतर पाहिलं असेल कदाचित लोकांनी, त्यानंतर आत्ता मला एवढं अगतिक होताना पाहिलं. मी आज इथे सचिन मुंडेला श्रद्धांजली आदरांजली व्हायला आले. पण श्रद्धांजली आदरांजली वाहत असताना मी ऐकणाऱ्या सगळ्यांना एवढीच विनंती करते की ह्या श्रद्धांजली आदरांजली व्हायली म्हणजे हे असं काही करा या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. माझे लेकर तुम्ही सगळे, वय जरी लहान असेल मोठे असेल, तर माझ्यासाठी तुम्ही माझा परिवार आहे आणि तुम्हाला काही होऊ नये म्हणून मी राजकारणात काम करते. मी महानुमानाच्या दरबारात बसली, मी शपथ सांगते. मला काही कमवायचंय मिळवायचंय म्हणून मी राजकारण केलं असतं ना, तर कुठं पोचले असते मी आतापर्यंत. पण तसं नाही. मुंडे साहेबांनी सांगितलं होतं, पाठीचा कणा आपला कधीच गहाण ठेवायचा नाही. आपण गरीब असतो, आपल्याकडे कायला नसेल, पण स्वाभिमान कधी आपला बाजूला करायचा नाही. आणि त्यांचं ते स्वप्न त्यांनी जगले आणि तुम्हा सर्वांना कधीच त्यांनी स्वाभिमान गहाण न टाकता जगायची सवय लावली आणि ती सवय आज आपल्या सर्वांना आहे. मी राजकारणाचा माझा प्रवास तुम्ही पाहिलाय. राजकारणाच्या मी मुंडे साहेबांपासून राजकारण पाहिलं. मुंडे साहेबांवर आरोप झाले, मुंडे साहेबांवर खोटे आरोप झाले असतील, प्रचाराच्या वेळी खालच्या पातळीवर कधी बोलले असतील, पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. कधी पेपरमध्ये छापून आलं, तो पेपर गावात आला तर लोकांना बघायला मिळायचं, चर्चा गावात आल्या तर ऐकायला मिळायच्या. पण आता माझं हे भेट सचिन मुंडेच्या परिवाराची जरी वैयक्तिक असली तरी वैयक्तिक राहूच शकत नाही. मी चेहरा झाकून बुरका घालून आले तरी पण लोक आवाजावून ओळखायला जातात. काल मी विमानात बसले तर माझ्या मागे बसणारा एक मुलगा म्हणतो, पंकजा ताई. मी वळून बघितलं, तो म्हणला तुम्हीच आहेत ना, मी आवाज ओळखला. ही ओळख देशामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली आहे. पण भाग्य लिहिताना देवानी कठीणच लिहिलंय ना, नाही तर मला राजा महाराजाच्या पोटीत जन्माला घातलं असतं. मुंडे साहेबांनी राजा किंवा सतत सत्तेत राहणाऱ्या वर्गात जन्माला घातलं असतं, कष्ट करणाऱ्या वर्गात जन्माला का घातलंय? तिथंच देवानी आम्हाला सांगितलंय ना, बाबा तुमचे आयुष्य सदर नाही, तुमचं आयुष्य सारखं नाही. दिव्याच्या खाली बसून महामानवांनी अभ्यास केला, या देशाला घटना दिली, पण निवडणूक लढताना मात्र अडचण त्यांनाही आली आहे. तर माझी काय औकात आहे रे? दुर्दैव आहे, राजकारण बदलत चाललेलं आहे. पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे, तो मी स्वीकारला त्या क्षणाला आणि मी म्हणलं मी आभार दौऱ्याला येणार आहे. पण मला आभार मानता येईनात, कारण माझे हे लेकर जीव द्यायले आणि त्यांच्यासाठी, माझ्यापेक्षा लहान वयाच्या पोरांच्यासाठी, तहान लहान तहानी लेकर हे पत्रात घेणाऱ्या आबाईच्या त्याच्या बायकोच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवण्यासाठी मला यावं लागलं. मी कसा आभार मानू, कशाचे आभार मानू? म्हणून मी आज आले. सचिननी ते वाक्य बोलला, त्या व्हिडिओ मी पाहिला. ताई नाही तर, ताई पडल्या तर सचिन सच्चा नाही.